नमस्कार मित्रांनो मी आहे आर के आणि तुम्ही पाहू शकता आजचं मार्केट ज्या लेवल सांगायचा सा प्रयत्न केला होता मी आज सुद्धा तशाच पद्धतीने मार्केट रिव्हर्सल फिरलेला आहे चांगला मोठा शंभर पॉईंटचा गॅपडाऊनच बघायला मिळाला चांगली रिकव्हरी सुद्धा आली होती बट इस्रायलच्या न्यूजेस ज्या होत्या तुम्हाला सांगितलं होतं मी कुठलीही घाई करू नका लगेचच्या लगेचच तर बघू शकता इकडे त्याच स्पीडनी मार्केट रिव्हर्सलसुद्धा फिरलं रिव्हर्सल जाताना एक चांगला पॅटर्नसुद्धा बनवलं होतं इंगल पिंकचा पॅटर्न बघू शकता इकडे त्याच्या बेसवरती मी फक्त थोडंसं रिव्हर्सल जाईल त्याच्यानंतर एक पुट साईडची प्रिडिक्शन पण दिलं होतं की अख्खा दिवस मार्केट डाऊन साईडलाच असणार आहे व्हॉट्सअप ग्रुपला मी अपडेट देतच असतो तुम्ही जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बँक निफ्टीमध्ये सेमच आपले लेवल्स पूर्णपणे ब्रेक करून डाऊन साईडला मार्केट आलं गॅप अप होईल चान्सेस वाटत होते बट प्रॉपरली लेवल्स कुठलेही न फॉलो करता गॅप डाऊन झालं जवळपास जा आपलं त्रेचाळीस हजार आठशेच्या लेवलवरती सस्टेन करत आहे मित्रांनो ओके फाईन निफ्टीमध्ये सुद्धा सेमच उद्या फाईन निफ्टीची एक्सपायरी आहे कशा पद्धतीने मार्केट आहे फाईन निफ्टीची मी एक स्ट्रॅटर्जी लावून सुद्धा दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लाईव्ह मार्केटचे अपडेट मिळतच जातील मित्रांनो तुम्हाला बघू शकता इकडे फाईन निफ्टीची एक्सपायरीची तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी बनवून देण्याचा प्रयत्न केलाय मी अशा पद्धतीने मॅक्स टू मॅक्स तीस चाळीस हजार इन्व्हेस्टमेंट होतील शॉर्ट सेलिंगचे सुद्धा त्याच्यात कन्सेप्ट आहेत मित्रांनो ओके चाळीस हजारात शॉर्ट सेलिंग सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीचे कन्सेप्ट मी मांडायचा प्रयत्न केलाय तो खूप चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी होती मित्रांनो आणि अजून असेच कन्सेप्ट जे काही लाईव्ह मार्केटला असतील प्रिडिक्शन तर मी हे सगळे प्रिडिक्शन तुम्हाला देत असतो आपण कॉल्स देखील दिला होता मित्रांनो बघू शकता ग्रुपवरती सकाळी जो कॉल दिलेला आहे जवळपास शहाऐंशी रुपयाला आज क्लोजिंगच त्याची झालेली आहे मॅक्स टू मॅक्स एकशे एकशे आठ रुपये पण तो हाय जाऊन आलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने स्टुडंटने प्रॉफिट सुद्धा बुक केलेले आहेत सो सकाळी नऊ ते अकरा आपलं लाईव्ह असतात ते सुद्धा जॉईन करायचं ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो जास्त वेळ न घालवता करूया स्टडी कशा पद्धतीने असेल उद्याचं मार्केट काय सपोर्ट आहे अजूनही मार्केट कन्फ्यूज आहे मित्रांनो चान्सेस म्हणजे खूप रिअर चान्सेस मार्केटला आजकाल पैसे द्यायचे नाही आहेत तुमच्या स्टॉपला सोडवायचे आहेत त्याच्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवूनच काय करा शेअर मार्केटमध्ये डाऊजनच मार्केट, मार्केट बघू शकतो वर्ल्ड मार्केटचे फ्युचर चेक करत होतो आपण डाऊजनच मार्केट बे, एकशे बेचाळीस पॉईंट मायनस मध्ये सत्तर पॉईंट मायनसमध्ये तर थोडासा असा डाऊन व्ह्यू वाटत आहे बँक निफ्टी निफ्टी देखील आज प्रेशरमध्ये पाचशे पॉईंटचा फॉल बघायला मिळाला बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकतो त्यातल्या त्यात गिफ्ट निफ्टी सुद्धा आज मायनसमध्येच बघायला मिळते फ्युचर ओपन इंटरेस्ट चेक करूयात आपण फ्युचरनुसार आपल्याला असं कळलं की मार्केट थोडंसं अजून उद्या सुद्धा पडू शकतं एक्झॅक्टली ओपन इंटरेस्ट बघत आहोत एकोणीस हजार पाचशे वरती पी सी आर शे तर झाला वन पॉईंट एट सेवन मोठ्या प्रमाणात पुट रायटर शॉर्ट सेलिंग झालेली आहे सो मार्केट परत हाच एकदा स्ट्रांग सपोर्ट आहे किंवा हा सपोर्ट जर ब्रेक केला तर मार्केट परत एकदा एकोणीस हजार तीनशेपर्यंतचा फॉल दिलं या लेवलपर्यंत मार्केट परत एकदा रिव्हर्सल येऊ शकतं ओके बँक निफ्टीमध्ये बघूयात मित्रांनो कशा पद्धतीने लेवल्स आहेत बँक निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस एक्झॅक्टली येऊन थांबलेली आहे चौवेचाळीस हजारावरती बघू शकता स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो जर एकदा ब्रेक झाला तर इथे बघू शकतो त्रेचाळीस हजार चारशे आणि मॅक्स टू मॅक्स त्रेचाळीस हजारापर्यंत पण मार्केट येऊ शकतं तर ह्या लेवल मी बऱ्याच दोन दिवसापूर्वीच प्रिडिक्ट केल्या होत्या अशा पद्धतीने होऊ शकतं बट मार्केट मित्रांनो फक्त गॅप डाऊन किंवा गॅपअप होऊनच मुवमेंट देत आहे बाकी कुठेही जात नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज आहे म्हणजे जे काही आपलं टार्गेट आहे जे ते गॅपअपमध्येच कम्प्लीट होत आहे सो त्याच्यामुळे ते एक रिस्की काम चाललेलं आहे मित्रांनो बी टी एस टीसाठी रोज रोज तर होल्ड करू शकत नाही आणि बी टी एस म्हणजे एक लॉटरी टाईप असतो झाले तर तिकडे पैसे तुमचे डबल नाहीतर ऑलमोस्ट झिरोच्याच कगारला येऊन थांबतायत सो so, त्यापेक्षा आपण इंट्राडेचे ट्रेड लाईव्ह मार्केटला करायचा प्रयत्न करत असतो कर स्ट्राईक प्राइस येऊन थांबलेली आहे बघू शकतो फाईन निफ्टीमध्ये सुद्धा एकोणीस हजार सहाशे पन्नास थोडेसे कॉल रेटर दिसत आहेत पण मॅक्स टू मॅक्स एकोणीस हजार सहाशे पन्नासच रजिस्टर असणार आहे मार्केट खाली सपोर्टला येऊ शकतं एकोणीस हजार पाचशे पर्यंत सुद्धा हे होतं ओपन इंटरेस्ट सो अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला वीकली व्ह्यू बघूयात आपण वीकली व्ह्यूमध्ये अजूनही सेलिंगचं से प्रेशर जे काही आजची कॅन्डल ओपन झाली होती वीकची नवीन कॅन्डल ओपन झाली होती त्याने एक लो आणि हाय दोन्ही गोष्टी जनरेट केलेल्या आहेत गॅपडाऊनमध्ये स्लो जनरेट केलं आहे एक हाय पण दिला आणि परत एकदा डोजी बनलेला आहे सो डोजीचा कन्सेप्ट काय असतो बायर्स आणि सेलर दोघंही सेम फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये तयार झालेले आहेत त्याच्यात सो उद्या ज्यांचं प्रेशर वाढेल कँडल आणि मार्केट त्या डायरेक्शनला जाण्याचे चान्सेस मॅक्स टू मॅक्स एकोणीस हजार चारशे अठ्ठेचाळीस अडतीस इथेच आपला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यापेक्षा मार्केट खाली आलं एकोणीस हजार दोनशे त्याच्यापेक्षाही खाली आलं अठरा हजार आठशेपर्यंत मार्केट फॉल देण्याचा व्ह्यू आहे मित्रांनो इस्रायलच्या न्यूजेस पण आहेत पण आज एवढा इफेक्ट बघायला मिळाला नाही आपल्याला दोनशे तीनशे पॉईंट फॉल होईल असं वाटत होतं बट असं झालेलं नाही आहे गॅपडाऊनच शंभर पॉईंटचं दिलं आणि तिथून फक्त पन्नास पॉईंट खाली न्यायचा प्रयत्न केला आहे बँक निफ्टीमध्ये बघूयात चांगल्या पद्धतीने गॅपअपच अडीचशे पॉईंटचा दिला होता दीडशे अडीचशे पॉईंटचा तिकडून एक चांगला एक फॉल बघायला मिळालेला आहे चांगली रॅली म्हणू नाही शकत कारण रॅली देतच नाही आहे मार्केट रिकवर रिटेस्ट रिकवर रिटेस्ट होत होतच मार्केट खाली यायचा प्रयत्न करतोय ओके विकली व्यू तो खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलाय मित्रांनो आपण फाईन निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकतो डाउन साइडला मार्केट इयम पॅटर्न तयार करत आहे असा सो जर खाली आलंच तर एकोणीस हजार चारशेचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यापेक्षाही खाली आलं तर अठरा हजार सातशे तेवीस एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे फाईन निफ्टीमध्ये दे सुद्धा डेली व्यूचं प्रिडिक्शन बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने मी प्रिडिक्शन केलं होतं मित्रांनो सकाळी दहा वाजता अकरा वाजता मी प्रिडिक्शन करत असतो की मार्केट आज दिवसभर अशा पद्धतीने असू शकतो चांगला डाऊनफॉल येईल असं वाटलं होतं चारशेपर्यंत ॲटलिस्ट चारशे पन्नासपर्यंत ॲटलिस्ट बट मार्केटने खूप रिटर्स घेतले रिव्हर्सल घेतले आणि हळूहळू हळूहळू मध्येच घालवलेलं आहे आज सुद्धा असा एक इन्व्हर्टेड कप विथ हँडलचा कप विथ हँडलचा पॅटर्न सुद्धा मी आला आपल्याला त्याचं ब्रेकडाऊनसुद्धा दिलाय मित्रांनो सो जर झालं तर उद्या डायरेक्ट गॅपडाऊनमध्येच टार्गेट कम्प्लीट होऊ शकतं एकोणीस चारशेपर्यंतच्या लेवलला किंवा मग थोडासा अप घेऊन सुद्धा मार्केट फॉलच देण्याचे चान्सेस आहेत एखादे पॅटर्न बनतात तर त्याचे टार्गेट सुद्धा कंप्लीट होत असतात मित्रांनो फाईन निफ्टीमध्ये मार्केट क्रॅश होईल पडेल सो सेम थोडासा से एक रिटेस्ट घेतला आणि खाली पडलेला आहे सुद्धा होईल हे सुद्धा आपण लाईव्ह मार्केटला प्रिडिक्ट केलं होतं पण एवढा चांगला रिटेस्ट होईल एवढं माहीत नव्हतं मित्रांनो नाहीतर कॉलमध्येच आपण प्रॉफिट बुक केलं असतं चांगल्या पद्धतीने सो पुढच्या एंट्री घेऊन सुद्धा प्रॉफिट बुक केलेला आहे बँक निफ्टीमध्ये अजून देखील फॉलची सिच्युएशन त्रेचाळीस हजार तीनशे पर्यंत एक्झॅक्टली exactly बघूयात व्ह्यू काय असतील उद्यासाठीचे उद्या मार्केटचा एकच कन्सेप्ट आहे मित्रांनो वर जाण्याचे चान्सेस कमी खाली पडण्याचे चान्सेस वाढलेले आहेत जरी भलेही उद्या गॅप अप ओपनिंग जरी झालं उद्याचं तरी सुद्धा मार्केट फॉलच देईल सो माझा पूर्णपणे डाऊन साईडचा व्ह्यू एकोणीस चारशे पन्नासचा स्ट्रॉंग सपोर्ट मॅक्स टू मॅक्स खाली आलंच तर बघूयात इथ इथली एखादी बघा आपण जे काही बोलतो ते टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलत असतो उगाच अंदाजे काहीतरी बोललो आणि काहीतरी सांगितलं असा कार्यक्रम नसतो आपला सो so, एखादी टेक्निकल पॅटर्न तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो की इकडे काही सपोर्ट आहे का किंवा नाही आहे स्ट्रॉंग सपोर्ट मला इथंच दिसून येतोय बघा हा आम्हाला ही कन्सेप्ट आहे जे की इथपर्यंत मार्केटचा यस yes, बघू शकतो इकडे एकोणीस हजार चारशे पन्नास पर्यंतचा हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे सो या लेवलपर मार्केट उद्या आलं तर फॉल येऊ शकतं अप जरी द्यायचा प्रयत्न केला मॅक्स टू मॅक्स सहाशे पन्नास हा रजिस्ट्रन असणार आहे नियर बाय कुठेतरी ओपनिंग होईल तिथून खाली पडण्याचे चान्सेस स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे आजच्या दिवसाचा लो जे की आहे एकोणीस हजार पाचशे सत्तरचा तो जर एकदा फॉल दिला तर मार्केट एकोणीस चारशे पन्नास पर्यंत नक्की येऊ शकतं मित्रांनो किंवा गॅपडाऊनच इथे ओपनिंग होईल सस्टेन करून एक बाउन्स बॅक घेईल अशा पद्धतीचे आहे फाईन निफ्टीमधला उद्यासाठीचा व्ह्यू उद्या एक्सपायरी आहे असं चॉपी मार्केट असेल ओला असेल एक्सपायरीला अवॉइड करा मित्रांनो खड्ड्यात गेली ती एक्सपायरी कारण एक्सपायरीलाच आपले अकाउंट झिरो होत असतात स्पष्टपष्ट आणि अशाच पद्धतीने मी बोलत असतो की जर पैसा देत असेल तर कामाचं मार्केट बरोबर की नाही आणि पैसे देत नसेल आपलेच पैसे लॉसेस होत असतील तर कशाला ट्रेड करत बसायचे आपण सुद्धा अवॉइड करायचं ट्रेडिंग एकाच दिवस मार्केटमध्ये ट्रेड नाही केले म्हणजे काय आयुष्य बदलत नाही आपलं आयुष्यभर मार्केट चालू आहे मार्केटमध्ये जो टिकतो तो जिंकत असतो सो मार्केटमध्ये टिकायचा प्रयत्न करा मित्रांनो जिंकणार तर आहात तुम्ही जिंकणार आहात सगळे जिंकणार आहात ओके सो so, स्ट्रॉंग एक बँक निफ्टीची सपोर्टिंग लेवल क्रिएट झाली बघू शकता इकडे त्रेचाळीस हजार आठशे बत्तीस या लेवलची स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्याच्या खाली गॅप डाऊन ओपनिंग चान्सेस त्रेचाळीस हजार पाचशे चाळीसपर्यंत सुद्धा आणि तिथून जर फॉल द्यायचा प्रयत्न केला तर मॅक्स टू मॅक्स त्रेचाळीस तीनशेपर्यंत मार्केट येऊ शकतं वरचा रजिस्ट्रेशन असणार आपला मॅक्स टू मॅक्स चौवेचाळीस हजाराचा मित्रांनो ओके बघू शकतो इकडे यस अशा पद्धतीचं उद्याचं रजिस्ट्रन सपोर्ट लेवल असू शकतील बँक निफ्टीमध्ये या लेवल उद्यासाठीच्या असू शकतील अपसाईडचे काही चान्सेस नाहीये भलेही अपसाईडला गेलं तर मी ट्रेडिंग अवॉइड करणार आहे किंवा सकाळी नऊ ते अकरा आपलं लाईव्ह लेक्चर असतं तिथे मी प्रिडिक्शन सांगेलच तुम्हाला उद्याच्या बँक निफ्टीमध्ये अशा पद्धतीचे लेवल्स निफ्टी मेन इंडेक्स निफ्टी निफ्टी काय फॉलो करतं आज परत एकदा रिव्हर्सल आपल्या लेवलमध्ये आलं आणि तिथून परत एकदा बॅक घ्यायचा प्रयत्न करत होता पण व्ह्यू तसा झाला होता डाऊन साईडचा सो फॉलच्याच मी सगळ्या सा कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केला होता मित्रांनो ओके चलो तर बघूयात काय असतील उद्याचे लेवल पूर्णपणे माझा डाऊन साईडचाच व्ह्यू त्रेचाळीस हजार एकोणीस हजार तीनशे पर्यंत येऊ शकतं मार्केट सो असा पूर्णपणे पुट साईडचा व्ह्यू गॅप डाऊन ओपनिंग स्ट्रॉंग एक सपोर्ट असेल सपोर्ट म्हणण्यापेक्षा इथे जिथे काय झालं होतं मित्रांनो इथे so, गॅप अप झालं होतं सो गॅप फिल करण्यासाठी मार्केट इथे साईडवेज जरी ओपनिंग झालं तरी फॉलची सिच्युएशन क्रिएट करू शकते मॅक्स्ट मॅक्स उ उद्याचा रजिस्टर असेल पाचशे पन्नासचा बघू शकता हाच फायनल रजिस्टर जे की आज जिथे मार्केटने बराच वेळ सस्टेन केलेला आहे बराच वेळ वेळ घालवलेला आहे इकडे ओके सो ही लेवल मी मांडून ठेवतो इथे स्ट्रॉंग सपोर्ट पाचशेचा तो एकदा ब्रेक झाला तर परत एकदा मार्केट चारशे चाळीस चारशे चाळीसच्या खाली आलं तर तीनशे एकोणीस हजार तीनशेपर्यंत असा फॉलिंगचा व्हि आहे मित्रांनो माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा अजून मराठी मित्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की लिंक पोचवा सगळ्या मराठी माणसांनी पुढे गेलं पाहिजे शेअर मार्केट त्यांना सुद्धा कळालं पाहिजे सो लाईक करा सबस्क्राइब करा चॅनलला भेटूयात उद्या सकाळी नऊ ते अकरा लाईव्ह सेशनला खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र